नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मिशन ऑलिम्पिक 2021 या आपल्या खास शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 23 जुलैला ऑलिम्पिकचं बिगुल वाजणार आहे. अवघे काही तास शिल्लक आहेत आणि या वेळेला भारतानं आपला सर्वात मोठा चमू या टोकियो ऑलिम्पिकसाठी म्हणून पाठवलेला आहे. या ऑलिम्पिकवर खरं तर कोरोनाचं सावट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेक रुग्ण देखील आढळत आहेत अजूनही, त्यामुळं आयोजनासंदर्भातल्या अनेक शंका कुशंका अजूनही व्यक्त केल्या जात आहेत. मात्र आश्वस्त केलं जात आहे जपान सरकारकडून की कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही, अतिशय सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे हे सगळं ऑलिम्पिक पार पडेल असं सांगितलं जात आहे. मात्र भारताला या ऑलिम्पिकमध्ये अनेक मेडल्सची अपेक्षा आहे. या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे आपल्या या खास शोमध्ये, मिशन ऑलिम्पिक्स 2021. टोकियो ऑलिम्पिकसाठी मी जसं मगाशी म्हटलं, आपला सर्वात मोठा चमू हा दाखल झालेला आहे टोकियोमध्ये. आणि या चमूचं ज्यावेळेला दिल्लीच्या विमानतळावरनं टोकियोसाठी म्हणून हा चमू जात होता, त्यावेळेला त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना चिअरअप करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती. आणि आपण बघितलं असेल तर या वेळेला अनेक पदाधिकारी भारतीय ऑलिम्पिक कमिटीचे उपस्थित होते. विमानतळावर खूप मोठ्या प्रमाणात त्यांना चिअरअप करण्यात आलं. 23 जुलैपासून ऑलिम्पिकला सुरुवात होतीये आणि इंडियन कॉन्टिंजंट हे सज्ज आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला अनेक मेडल्सची अपेक्षा आहे. विविध खेळांमध्ये हे मेडल्स भारताला मिळू शकतात आणि सज्जता देखील दिसतीये. अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून खरं तर या सगळ्या खेळाडूंची प्रॅक्टिस सुरू होती. फक्त भारतातच नाही तर काही खेळाडू, तर काही ॲथलीट्स तर भारताबाहेर जाऊन प्रॅक्टिस करताना दिसले. त्यांचे वेगवेगळे कोचेस, त्यांचे मॅनेजर्स या सगळ्यांसोबत, त्यामुळं भारताला खूप अपेक्षा आहेत यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये जास्त मेडल्स मिळवण्यासंदर्भात. दिल्ली विमानतळावरनं ज्या वेळेला खेळाडूंना निरोप दिला गेला त्यावेळेला खेळाडू देखील खूप उत्साहात होते, त्यांच्या चेहऱ्यावर देखील निर्धार दिसत होता. मात्र हेच खेळाडू ज्या वेळेला टोकियोमध्ये पोहोचले त्यावेळेला टोकियो विमानतळावर देखील भारतीय खेळाडूंचं खूप जल्लोषात स्वागत करण्यात आलं. स्वागत नेमकं कसं झालं आपल्या भारतीय चमूचं हे तर आपण पाहिलं. या व्यतिरिक्त भारताला अनेक खेळांमध्ये पदकांची अपेक्षा आहे. यामध्ये अनेक खेळांचा समावेश आहे. बॉक्सिंग आहे, बॅडमिंटन आहे, आर्चरी आहे, तिरंदाजी आहे, शूटिंग आहे, असे अनेक क्रीडा प्रकार आहेत ज्या क्रीडा प्रकारांमध्ये भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत. सुरुवात आपण करूया बॉक्सिंगपासून. बॉक्सिंगमध्ये भारताला किमान 2 पदकांची अपेक्षा आहे. मेरी कोमवर सर्वांची नजर असणार आहे आणि ही सगळी प्रॅक्टिसची दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. 51 किलो वजनी गटात मेरी कोमचं तगड आव्हान असणार आहे आणि तिच्याकडनं पदकाची अपेक्षा सध्या केली जाते. पूजा राणी सुद्धा पदकाची दावेदार आहे आणि फक्त महिला बॉक्सर्सकडूनच नाही तर पुरुष बॉक्सर्सकडून देखील पदकाची अपेक्षा सध्या बाळगली जाते. पण सर्वांचं आकर्षण ठरणार आहे मेरी कोम. एकावन्न किलो वजनी गटात मेरी कोमकडनं पदकाची अपेक्षा आहे आणि असं बोललं जातंय कदाचित मेरी कोमसाठी हे शेवटचं ऑलिम्पिक असू शकेल. भारतानं आतापर्यंत बॉक्सिंगमध्ये नेमकी किती पदकं मिळवली आहे त्यावर एक आपण नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आतापर्यंत एकही सुवर्ण पदक भारताला मिळू शकलेलं नाहीये, एकही रौप्य पदक मिळू शकलेलं नाहीये, मात्र 2 कांस्य पदकं मिळालेली आहेत. त्यामुळं या ऑलिम्पिकमध्ये रौप्य किंवा सुवर्ण पदक भारताला मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विजेंद्र सिंगनं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेलं होतं, लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमनं कांस्य पदक मिळवलेलं होतं. त्यामुळं यंदाच्या या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर्सकडनं नेमकी किती मेडल्स मिळतात
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि बॉक्सिंग संदर्भातच आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे कशा पद्धतीनं बॉक्सर्सकडनं मेडल्सची अपेक्षा आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत माझा सहकारी रोहन आहे सध्या फोन लाईनवर. रोहन, बॉक्सर्सकडनं या टोकियो ऑलिम्पिकमध्ये फार अपेक्षा बाळगल्या जात आहेत आणि सातत्यानं असं सांगितलं जात आहे की या ऑलिम्पिकमध्ये जर कोणी सर्वाधिक पदकं मिळवून देऊ शकतं तर बॉक्सर्स आहेत. बॉक्सर्सच्या बाबतीत नेमकं काय सांगशील? मेरी कोमवर सगळ्यांच्या आशा असणारच आहेत. नक्कीच अजिंक्य, 2008 ऑलिम्पिक पासून बॉक्सर्स लोकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे त्यामुळे सगळा देश आणि क्रीडा क्षेत्र असं म्हणतंय की तिथून पदकं यायला हवी. मेरी कॉम विषयी आपण बोलतो ते तिसरं थोडीशी माहिती देऊया. खरं तर मेरी कॉमचा वजनी गट आहे 48 किलो, ज्यात ती खेळते तो ऑलिम्पिकमध्ये नाहीच आहे. तुम्ही विचार करा की तिने किती मेहनत घेतली असेल 3 किलो वजन वाढवून. वाढलेल्या वजनी गटामध्ये ती खेळली आणि 2012 तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. हा जो सगळा अनुभव आहे तो तिच्या जवळ सोबत आहे. यासाठी ती जी प्रॅक्टिस म्हटलं तर ती मुलांसोबत म्हणजे मेल बॉक्सर सोबत प्रॅक्टिस करते जेणेकरून आपल्यापेक्षा वजनाने अधिक बॉक्सरचे जे पंचेस असतात की ते सहन करू शकेल ते ती चुकवू शकेल. अशा पद्धतीने गेली 7-8 वर्षे ती खेळते आहे, प्रॅक्टिस करते त्यात ती आणि आता एशियन चॅम्पियनशिप पण तिने जिंकली आहे. त्यामुळे असं मानलं जातंय की तिचा हा अनुभव आणि तिची चपळता आणि तिची प्रॅक्टिस तिला या यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा चांगलं यश मिळवून देऊ शकते. त्यासोबत अमित पंगल आहे, यंग आहे, खूप फास्ट आहे, क्विक आहे, त्याच्याकडनं सुद्धा खूप आपल्याला अपेक्षा आहेत. आणि एकंदरीतच भारतीय बॉक्सिंग फेडरेशन आहे तिने काय केलं की क्युबा हा देश म्हणजे 1960 क्युबाचे बॉक्सर्स होते ते अतिशय ग्रेट होते म्हणजे ऑलिम्पिक असो किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप ते जिंकायचे. क्युबन कोचनं आपण हायर केलं, त्यांची टेक्निक त्यांची प्रॅक्टिस आपण इकडच्या बॉक्सर्सना दिली आणि त्या पद्धतीने एक चांगली पिढी तयार झाली बॉक्सिंगची. तिने 2008 ऑलिम्पिक गाजवलं, त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन त्या त्या राज्यांमध्ये त्यांनी अकॅडमी उभी केली आणि चांगले बॉक्सर्स तयार झाले. त्याची परिणती म्हणजे आताच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जो आपला चमू गेला आहे त्याच्याकडून सुद्धा आपल्याला चांगल्या पदकांची याचमुळे आपण अपेक्षा ठेवतो आहोत. बिलकुल रोहन, तू असंच आमच्या सोबत राहा. आपण वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नेमकं किती पदकं आपल्याला मिळू शकतात याबद्दल बोलतो आहोत आणि आपण बॉक्सिंग पासून सुरुवात केली. दुसरा असा क्रीडा प्रकार आहे ज्या क्रीडा प्रकाराबद्दल सर्वाधिक अपेक्षा वाटतायत तो क्रीडा प्रकार आहे शूटिंगचा. शूटिंगमध्ये म्हणजे नेमबाजीमध्ये भारताला याआधी देखील पदकं मिळालेली आहेत आणि या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आणखी पदकं मिळवण्याची शक्यता आहे. आणि यावेळेला जे नेमबाज आहेत जे शूटर्स आहेत ते युवा नेमबाजांचा भरणा जास्त आहे त्यामुळं काही युवा नेमबाजांनी युवा नेमबाजी विश्वचषकामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली होती त्यांच्याकडनं खास करून या ऑलिम्पिकमध्ये पदकांची फार अपेक्षा बाळगली जाते. मराठमोळी नावं देखील आहेत या नेमबाजीच्या चमूमधली. राही सरनोबत, तेजस्विनी सावंत या दोघींकडनं देखील पदकाची आशा सध्या बाळगली जाते. राही सरनोबत दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये उतरतीय तर तिच्याकडनं 25 मीटर पिस्टल प्रकारात पदकाची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं राही प्रयत्न करते ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी आणि इतरही अनेक असे नेमबाज आहेत ज्यांच्याकडनं भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत. पुन्हा एकदा आपण रोहनकडे जाऊया. रोहन, नेमबाजीमध्ये देखील भारताला अपेक्षा आहेत, मोठी पदकं मोठ्या प्रमाणावर ही पदकं भारताला मिळतील अशी अपेक्षा बाळगली जाते. अनेक युवा नेमबाज आहेत जे पहिल्यांदा या ऑलिम्पिकच्या क्रीडा प्रकारात उतरत आहेत आणि सज्ज आहेत भारताला मेडल मिळवून देण्यासाठी. रोहन, त्याबद्दल काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, 2004 पासून जी घोडदौड सुरू केली आपल्या शूटर्सनी, राज्यवर्धन सिंग राठोडांचं मेडल असेल, अभिनव बिंद्रा असेल, विजय कुमार असेल, गगन नारंग असतील, ही श्रृंखला आताही पुढे चालू राहील अशी अपेक्षा यासाठी आहे कारण तेजस्विनी सावंत आणि राही या दोघीही अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्याकडे आधीच्या ऑलिम्पिकचाही अनुभव आहे, कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप असतील, नॅशनल चॅम्पियनशिप असतील, काही बाकी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतील, त्याच्यात त्या चांगली कामगिरी करतात. त्यामुळे एक आपण त्यांचा ग्राफ बघितला तर त्यांच्याकडनं आपल्याला पदकाची अपेक्षा आहे. यासोबत एक नवीन नाव आहे, नवीन नाही म्हणता येणार पण तुलनेने यांच्यापेक्षा कमी अनुभवी पण गेल्या 2 वर्षात जिने आपलं नाव खूप मेडल्सवर पोरलंय, मनू भाटियर, तिच्याकडनंही आपल्याला पदकांच्या अपेक्षा आहेत. रायफल असो किंवा पिस्तूल असो आपली टीम चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते. गेल्या 3-4 वर्षांचा त्यांचा रेकॉर्ड बघितला तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते जिथे जातात तिथे एक तरी पदक भारतासाठी घेऊन येतात. सांघिक कामगिरी जेव्हा चांगली होत असते, जरी हा इंडिव्हिज्युअल गेम असला तर
तरी आपल्या टीम सोबत अनुभवी खेळाडू आहेत, माजी ऑलिम्पियन आहेत, चांगले चांगले प्लेयर आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक दबदबा भीती निर्माण केली आहे परदेशी शूटर्स मध्ये. अशा सोबत असताना मनू सारखे जे तुलनेने नवीन शूटर्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यामुळे सुद्धा शूटिंगच्या अख्ख्या टीम कडून सुद्धा अपेक्षा केल्या जात आहेत की इथून सुद्धा एक नव्हे तर अनेक मेडल्स येणं अपेक्षित आहे. रोहन, सौरभ चौधरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, खास करून युवा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये सौरभनं चांगली कामगिरी केलेली होती, गोल्ड मेडल्स मिळवलेली होती. सांघिक प्रकार असेल, वैयक्तिक प्रकार असतील, सौरभ आणि मनू जिचा उल्लेख केला असतो या दोघांकडनं पदकाची अपेक्षा बाळगली जाते. युवा नेमबाजांविषयी रोहन खास करून काय सांगशील? हो, हे दोघंही दावेदार आहेत कारण गेल्या काही दिवसांपासून जर आपण यांच्या स्पर्धा बघितल्या तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जेव्हा ऑलिम्पिक किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप सारख्या मोठ्या स्पर्धा असतात त्याच्या आधी मुद्दामून प्रेझेंटेशन किंवा त्यांचे जे कोच असतात त्यांना त्याच लेवलच्या किंवा त्यापेक्षा थोड्याशा कमी लेवलच्या मुद्दामून काही स्पर्धा खेळायला लावतात ज्याच्यातून त्यांना प्रतिस्पर्धी कसे खेळतात, आपण कुठपर्यंत आहोत, आपल्यात नेमकी काय सुधारणा करायला पाहिजे हे कळते. आणि या सर्व स्पर्धांमध्ये त्यांनी या आधी चांगली पदकं मिळवली आहेत त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस चांगली चालू आहे, एक कॉन्फिडन्स आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत किंवा त्यांच्या वजनी गटात किंवा त्यांच्या प्रकारामध्ये जे शूटर्स आहेत त्यांची शैली आणि त्यांचे कशा पद्धतीने ते पॉईंट घेतात हे सगळं त्यांनी पाहिलं आहे. ऑलिम्पिक लेवलचा जेव्हा खेळ असतो ना अजिंक्य, तुला तर माहितीच असेल की तिथे रणनीती ही सर्वात अतिशय महत्वाची असते, म्हणजे ताकद चपळाईच्या सोबत. त्यामुळे हा जो आंतरराष्ट्रीय अनुभव आहे यांचा गेल्या 2 वर्षातला ग्राफ, त्याचसोबत मी म्हटलं तसं टीम मध्ये असलेले बाकी सिनियर्स मेंबर त्यांच्याकडून त्यांना चांगले कानमंत्र मिळतच असतील, त्यामुळे या दोघांकडनं, सौरभकडनं आणि मनूकडनं सुद्धा आणि तेजस्विनी आणि राहीकडनं सुद्धा पदकांची अपेक्षा केली जाते. बिलकुल बिलकुल रोहन, यासोबतच आणखी काही नेमबाज आहेत ज्यांच्याकडनं अपेक्षा बाळगली जाते पदकाची, आपण त्यांच्याबद्दल देखील बोलूया. पण आपण आता तिरंदाजी टीम बद्दल थोडंसं बोलूया, कारण या टीमकडनं देखील पदकाच्या अपेक्षा आहेत. चारच खरं तर तिरंदाज या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेत, पण चारही तिरंदाज मेडल मिळवू शकतात अशी कामगिरी बाळगून आहेत, त्यामुळं तिरंदाजांची कामगिरी नेमकी कशी होते याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. अतनू दास आहे, दीपिका कुमारी आहे, सोबतच मराठमोळा प्रवीण जाधव आहे ज्याच्याकडनं पदकाची अपेक्षा बाळगली जाते, आणि तरुणदीप राय आहे. चारही जे आपले तिरंदाज आहेत ते आपल्याला पदक मिळवून देऊ शकतात अशी सातत्यानं चर्चा सुरू होती, तशी खरं तर परिस्थिती देखील आहे. दीपिका कुमारीच्या माध्यमातून एकमेव महिला तिरंदाज आहे भारताकडनं जी खरं तर क्वालिफाय झालेली होती, त्यामुळं तिच्याकडनं देखील पदकाची अपेक्षा बाळगली जाते. रोहन, तिरंदाजीमध्ये देखील पदकाची अपेक्षा आहे भारताला, आणि दीपिका कुमारी, अतनू दास यांनी सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, एक ऑलिम्पिकमध्ये देखील ते पदक मिळवतील अशी अपेक्षा आहे. रोहनकडे आपण यानंतर देखील जाऊया, त्याच्याकडनं माहिती जाणूनच घेऊया. मात्र आपण तिरंदाजीबद्दल बोललो, नेमबाजीबद्दल बोललो, बॉक्सिंगबद्दल बोललो, आता आपण बॅडमिंटनबद्दल थोडंसं बोलूया, कारण बॅडमिंटनमध्ये काही महत्वाची नावं आहेत भारताकडनं जी पदकं मिळवून देऊ शकतात. सर्वात महत्वाचं नाव आहे पी व्ही सिंधू. सिंधूकडनं पदकाची अपेक्षा आहे. बॅडमिंटनपटू देखील ऑलिम्पिकसाठी सज्ज आहेत, जबरदस्त सराव देखील सध्या सुरू आहे. हे सगळे बॅडमिंटनपटू ज्या वेळेला टोकियोला दाखल झाले त्याच वेळेला सरावाला सुरुवात करण्यात आलेली होती, आणि सिंधूकडून खास करून पदकाची अपेक्षा बाळगली जाते. तेवीस जुलैपासून ऑलिम्पिकचा हा जो क्रीडा महाकुंभ आहे त्याला सुरुवात होणार आहे, आणि भारताला या ऑलिम्पिकमध्ये खरं तर ऐतिहासिक अशा पदकांची अपेक्षा आहे. एक ब्रेक आपण घेऊया मिशन ऑलिम्पिक्समध्ये, ब्रेक नंतर इतरही काही ऑलिम्पिक संदर्भातल्या बातम्या बघूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत, आणि थेट टोकियोहून आपल्या सोबत आपले प्रतिनिधी संजय दुधाणे देखील सध्या जोडले गेलेले आहेत. नेमकं टोकियोमधलं काय वातावरण आहे, भारतीय खेळाडू, भारतीय ॲथलीट्स नेमकी कशा प्रकारे तयारी करतायत, सराव करतायत, याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. संजय, काय सांगता येईल सध्याचं काय वातावरण आहे टोकियोमधलं, कशा पद्धतीनं भारतीय खेळाडू आणि ॲथलीट सध्या
तयारी करतायत, सराव करतायत, काय सांगाल त्याबद्दल? स्लो 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 अजिंक्य सगळ्यांच्या स्वागत तब्बल 30 तासाचा प्रवास पुणे टू टोकियो माहिती पूर्ण झाली आणि एअरपोर्ट वर घालवायला लागले आहेत कोरोना टेस्ट साठी कारण की काही टेक्निकल प्रॉब्लेम जपानचं शासन आणि ऑलिम्पिक समिती टेक्निकल प्रॉब्लेम माझ्यासह काही खेळाडू काही पत्रकार आणि काही मार्गदर्शकांना फक्त 8 तास थांबावं लागलं पण हा अडथळा पूर्ण केला आहे आणि खऱ्या अर्थाने आता ऑलिम्पिक यात्रा सुरू झाली आहे. आपल्याला माहिती 25 भारतीय खेळाडू आहेत त्यात 100 पेक्षा अधिक खेळाडू जपानमध्ये दाखल झालेले आहेत. संजय तुमचा आवाज थोडासा कट होतोय, ब्रेक होऊन येतोय, त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. तांत्रिक अडचण दिसते, काहीतरी नेटवर्कचा कदाचित प्रॉब्लेम असू शकेल, पण आपण संजय यांच्याकडनं या संदर्भातली माहिती जाणून घेणारच आहोत. ऑलिम्पिक विलेजमध्ये देखील आता जवळपास सगळ्याच देशातले जे ॲथलीट्स आहेत, खेळाडू आहेत, ते दाखल झालेलेच आहेत. तयारी जबरदस्त सुरू आहे, पदकांसाठी चुरस निश्चितपणे असणार आहे. 23 जुलैपासून ऑलिम्पिकमधल्या या क्रीडा प्रकारांचा थरार रंगणार आहे आणि अनेक भारतीय खेळाडूंकडून, ॲथलीट्सकडून आपल्याला पदकांची अपेक्षा आहेच, सातत्यानं त्याबद्दल आपण बोलतो आहोत. या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेडल्स जी आहेत ती कशा पद्धतीनं बनवली गेलेली आहे त्याची उत्सुकता खरं तर प्रत्येकालाच आहे आणि याचबद्दलचा हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कशा पद्धतीनं या टोकियो ऑलिम्पिक्सची मेडल्स बनवली गेलेली आहेत तुम्ही स्वतः पहा. मिशन ऑलिम्पिक्समध्ये आज आपण बघितलं कशा पद्धतीनं भारतीय खेळाडूंचा, ॲथलीट्सचा सराव सुरू आहे. अजून काही तास शिल्लक आहेत ऑलिम्पिकचं हे बिगुल वाजायला, त्यामुळं जय्यत तयारी करण्याकडे सगळ्याच भारतीय खेळाडूंचा आणि ॲथलीट्सचा भर असतो. याचबद्दलचे अपडेट्स आपण वेळोवेळेला मिशन ऑलिम्पिक्स या आपल्या विशेष शोच्या माध्यमातून घेणार आहोत. आजच्या या शोमध्ये आपण इथंच थांबूया. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News18 लोकमत.
क्रीडा जगतातला सर्वात मोठा उत्सव टोकियो ऑलिम्पिक 2021। भारत करणार पदकांची लयलूट। थेट टोकियोहून वृत्तांकन। भारताचं मिशन ऑलिम्पिक 2021।